तर आहे जनता बँकेची वैयक्तिक चार चाकी वाहन कर्ज योजना आणि इलेक्ट्रिक दुचाकी वाहन कर्ज योजना. कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे. जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत शांत धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. संध्याकाळचे 6 वाजलेत, ऐकूया पुणे वृत्तांत. विविध भारती पुणे, स्वाती महाळंक सादर करीत आहे पुणे वृत्तांत. पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे प्रशासनाकडून आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्याचं उद्घाटन डॉ पी जी ग्रांट यांच्या हस्ते करण्यात आलं. विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे आणि अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेश कुमार सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे रेल्वे स्थानकावर हा कक्ष सुरू करण्यात आला आहे. पुणे महानगरपालिका, नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटी आणि पुणे जिल्हा गृहनिर्माण महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानं हाऊसिंग सोसायटी अँड क्वालिटी सिटी एक्स्पो या प्रदर्शनाचं आयोजन 27 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर या काळामध्ये करण्यात आलं आहे, अशी माहिती महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्टार्टअप कंपन्यांची उपकरणं आणि उत्पादनं पाहायला मिळणार आहेत. त्याद्वारे शुद्ध हवा, शुद्ध पाणी, कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. आशा स्वयंसेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना शासकीय वेतनश्रेणी आणि भत्ते लागू करावेत, तसंच कंत्राटी कर्मचाऱ्यांना लागू असलेली वार्षिक वेतनवाढ 5% गटप्रवर्तकांना सुद्धा लागू करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीनं पुणे जिल्हा परिषदेवर आंदोलन करण्यात आलं. समितीच्या वतीनं जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ सचिन देसाई यांना या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. विविध विकास कामांना मंजुरी देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं काल स्थायी समितीची बैठक पार पडली. मोरवाडी इथल्या दिव्यांग भवनात विद्युत विषयक येणाऱ्या अतिरिक्त खर्चास मंजुरी, दापोडी महापालिका शाळेचं विस्तारीकरण, गवळीनगर भागात पेव्हिंग ब्लॉक सुधारणा, स्थापत्य विषयक कामं, चिखली इथं आर्थिक दुर्बल घटकांसाठी बांधण्यात आलेल्या इमारतीमध्ये फुटपाथ तयार करणं यासह विविध कामांना बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. निवृत्ती वेतन धारकांच्या अस्तित्वाची पडताळणी आणि त्यांचं निवृत्ती वेतन त्वरित वितरित करण्याची प्रक्रिया सुलभ आणि वेगवान व्हावी यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं लवकरच पेन्शनर ऍप सुरू करण्यात येणार आहे. महापालिकेतील 5728 निवृत्ती धारकांना या डिजिटल सेवेचा थेट लाभ घेता येणार आहे. यंदाच्या नवरात्री आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर मिळून एकंदर 10872 नव्या वाहनांची नोंदणी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात करण्यात आली. मात्र गेल्या वर्षीची आकडेवारी लक्षात घेता यंदा या नोंदणीमध्ये फारशी वाढ झालेली नाही. गेल्या वर्षी एकंदर 10852 नव्या वाहनांची नोंदणी झाली होती. गेल्या वर्षभरात अनेक ई वाहनांना आगी लागण्याच्या घटना घडल्यामुळे या वाहनांची नोंदणी फारशी झाली नाही. गोरगरिबांवर परवडणाऱ्या दरात योग्य आणि अत्याधुनिक पद्धतीचे उपचार देणारं आणखी एक मोठं रुग्णालय लवकरच पुण्यातल्या नरहे इथल्या जाधवर शिक्षण संकुलात उभं राहणार आहे. जाधवर शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष शार्दूल जाधवर यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. मुंबईतल्या प्रसिद्ध कोकिलाबेन रुग्णालयाशी हे रुग्णालय संलग्न राहणार असून अतिगंभीर रुग्णांना त्वरित मुंबई अथवा अन्यत्र हलवण्यासाठी या रुग्णालयावर हेलिपॅडची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. येत्या जूनपर्यंत 100 रुग्णांची सुविधा असणारं हे रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या 9व्या वर्धापन दिनानिमित्त सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असून यंदाचा जीवनगौरव पुरस्कार राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना येत्या शनिवारी 28 तारखेला होणाऱ्या कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे. गेल्या सुमारे 225 वर्षातल्या दिवंगत 724 कर्तृत्ववान ब्राह्मण व्यक्तींच्या कार्यकर्तृत्वाची ओळख करून देणाऱ्या ब्राह्मण रत्ने या चरित्र ग्रंथाचं प्रकाशन येत्या रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र यांच्या हस्ते पुण्यामध्ये होणार आहे. आम्ही सारे ब्राह्मण आणि ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका यांच्यातर्फे हा चरित्र ग्रंथ तयार करण्यात आला असल्याची माहिती या प्रकल्पाचे संचालक गोविंद हर्डीकर आणि संपादक मंडळाचे सदस्य राहुल सोलापूरकर यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली. पुणे जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मान्यतेनं 19 वर्षांखालील
नॉक 99 करंडक अजिंक्यपद T20 क्रिकेट स्पर्धा सध्या पुण्यामध्ये सुरू आहे. सुदर्शन कुंभार याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर त्रिनिटी क्रिकेट अकादमी संघानं आर्यन्स अकादमीचा 61 धावांनी पराभव केला. अन्य दुसऱ्या सामन्यात राहुल वाजंत्री याच्या गोलंदाजीच्या जोरावर ब्रिलियंट क्रिकेट अकादमी संघानं CSR क्रिकेट अकादमीवर 22 धावांनी विजय मिळवला. पुण्यामध्ये आज हवामान कोरडं होतं. उद्याही आकाश निरभ्र आणि हवामान कोरडं राहील. कमाल तापमान 34 सेल्सिअस राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू संध्याकाळी 6 विविध भारतीच्या पुणे केंद्रावर ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार. ऐकूया श्याम सिंदुरी कार्यक्रमाचा उर्वरित भाग.